शासकीय कार्यालय येथे हेल्मेट तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी सुरू केली होती. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती होऊन हेल्मेटचे महत्व कळावे याकरता आज जनजागृती रॅली काढण्यात आली. अकोला शहरात 30 मार्च पासून हेल्मेट तपासणी मोहीम चालू करण्यात आली होती. सर्व शासकीय कार्यालय पासून त्याची सुरुवात करण्यात आली होती. त्या मोहिमेस संमिश्र असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून हेल्मेट रॅलीला जिल्हाधिकारी नीमा अरोरा, अपर पुलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपप्रदेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, वाहतूक शाखेचे पुलिस निरीक्षक विलास पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली. या रॅलीमध्ये वाहतूक कर्मचारी, आरटीओ कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून अशोक वाटिका, बस स्टँड, अग्रसेन चौक, नेकलेस रोड, सिव्हिल लाईन, नेहरू पार्क चौक, खदान चौक ते खडकी अशी निघणार असल्याची जयश्री दुतोंडे यांनी सांगितले. हेल्मेट रॅली काढलेली आहे आणि हेल्मेट रॅलीचा उद्देश असा आहे की आतापर्यंत आपण जी मोहीम राबवलेली आहे हेल्मेट तपासणी, सगळ्यांनी हेल्मेट घालून यावं. शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक संस्था आणि इतर कार्यालय यावरून शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक यांनी विचार. VKB न्यूज साठी अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट.